सगळ्यात पहिल्यांदा सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेली महत्त्वाची बातमी, सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये डिलिव्हरीसाठी आलेल्या महिलेवर उपचार करणाऱ्या पोलिसांनी डॉक्टरला विनंती केली, मात्र डॉक्टरनं उद्धट उत्तर देऊन उपचार करायला नकार दिला. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत डॉक्टरकडून उपचार करून घेतले. या प्रकारामुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या मागणीवर मार्चच्या डॉक्टरांनी उद्यापासून संपावर जाण्याचा इशारा दिलाय. मार्चचा उद्यापासून बेमुदत संपाचा इशारा आहे आणि त्यामुळे सोलापुरातल्या एका घटनेसाठी संपूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरण्याची गरज काय असा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेकडून विचारला जातो आहे. मुळात ही घटना नेमकी काय होती, कुठल्या कारणासाठी डॉक्टरांनी तिथे तडफडत असलेल्या डिलिव्हरीसाठी आलेल्या महिलेवर उपचार करायला विलंब केला, त्यांना पोलिसांनी विनंती करूनसुद्धा त्यांनी वेळेत या महिलेवर उपचार करणं का जरुरीचं समजलं नाही, असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालेले आहेत आणि त्यामुळे सोलापूरबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा एक चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि या एका घटनेमुळं मार्गनं उद्यापासून राज्यव्यापी बेमुदत संपाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे एका हॉस्पिटलमध्ये दोन व्यक्तींमध्ये घडलेल्या या प्रकाराबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातल्या पेशंट्सना वेठीला धरणं योग्य आहे का असाही प्रश्न यामुळे निर्माण झालेला आहे. डॉक्टरांसाठी याबाबत वेगळा कायदा असताना, कायदेशीर मार्गाने हा प्रश्न सुटू शकत असताना देखील अशा प्रकारे संपाचा इशारा देऊन मार्ड स्टंटबाजी करू पाहतंय का असा देखील सवाल आता जनतेमधून विचारला जाऊ लागला. सोलापुरातली ही घटना आहे, मार्डनी उद्यापासून बेमुदत संपाचा इशारा दिलाय. याविषयी नेमकं काय घडलं, कोणाकडून चूक झाली, या सगळ्याविषयी आपण इथून पुढचा अर्धा तास चर्चा करणार आहोत. मारहाण केलेल्या पोलिसांचं निलंबन करा अशी मागणी मार्डनी केलेली आहे, तर डॉक्टरांनी उपचार करायला नकार दिल्यामुळं त्या क्षणी त्या महिलेवर उपचार होणं महत्त्वाचं असल्यामुळे डॉक्टरांना खडसावण्यासाठी आपण असं वर्तन केलं असं स्पष्टीकरण सध्या पोलीस देताना दिसत आहेत आणि त्यामुळे दोन्ही बाजूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत. डॉक्टरांना खडसावून किंवा समजावून उपचारासाठी तयार करता आलं नसतं का, त्याला मारहाण करणं योग्य आहे का, कायदेशीरदृष्ट्या हे योग्य आहे का, एखाद्या डॉक्टरावर हात उचलणं योग्य आहे का असा प्रश्न देखील पोलिसांना विचारला जातो आहे. तर आपल्या डोळ्यात देखत किंवा तिच्यावर उपचार करायला विनाकारण विलंब होणं हे नेमकं कशाचं लक्षण आहे, हीच डॉक्टरांची जबाबदारी आहे का, डॉक्टरांचं हे जबाबदारीचं वर्तन आहे का असा प्रश्न डॉक्टरांना देखील विचारला जातो आहे. आणि या सगळ्यामध्ये मार्डनी आता बेमुदत संपाचा इशारा दिलेला आहे उद्यापासून. आपल्याबरोबर सध्या मार्डचे अध्यक्ष डॉक्टर संतोष वाघचौरे आहेत. संतोषजी, आम्हाला सांगा तुमच्यापर्यंत नेमकी काय माहिती आलेली आहे, सोलापूरमध्ये नेमकं काय घडलं त्या क्षणी? प्रथम मी जो घडलेला आहे त्याची निंदा करतो आणि आतापर्यंतचं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिलीच घटना आहे की डॉक्टरला एका पोलीस अधिकाऱ्याने एवढं बेदम मारहाण केलेली आहे. तर प्रकार सर असा होता की आमचे एक निवासी डॉक्टर आहेत सोलापूर येथे की जे सर्जरीचे डॉक्टर आहेत, त्यांचा एक सिरियस पेशंटचं ते सिटी स्कॅन करण्यासाठी सिटी स्कॅन विभागामध्ये गेले असताना हे तीन पोलीस अधिकारी तिकडे होते. त्यांनी त्यांना असं सांगितलं की एक महिला बाहेर प्रसूतीवेदना चालू आहेत, तुम्ही त्यांना बघा. त्यांनी सांगितलं की प्रसूतीवेदना चालू असतील तर तुम्ही प्लीज दुसरे गायनेचे डॉक्टर असतील त्यांना तुम्ही प्लीज भेट आणि त्यांच्याकडून डिलिव्हरी करून घ्या, माझा दुसरा एक पेशंट फार सिरियस आहे, मी त्याच्यासाठी इकडे आलेलो आहोत. आणि त्यानंतर त्यांनी डायरेक्ट मारहाण चालू केली, त्यांनी असं चित्र उपस्थित केलं की डॉक्टरने आम्हाला नकार दिला ट्रीटमेंट द्यायला. पण वास्तविकता अशी आहे की त्या महिलेची प्रसूती ही हॉस्पिटलमध्ये लेबर रूममध्ये झाली आणि अतिशय व्यवस्थित डिलिव्हरी एका डॉक्टरकडून आणि नर्सद्वारे ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे जी माहिती आजपर्यंत आलेली ती पूर्णतः खोटी आहे, असा कोणताही प्रकार घडलेला नाही की डॉक्टरने देण्यासाठी नकार केलेला नाही. बिलकुल संतोषजी, आपल्याबरोबर सध्या सोलापूरचे सीपी प्रदीप रासकर सुद्धा आहेत. प्रदीपजी, आत्ता आपण ऐकलं असेल संतोषजी काय म्हणाले, डॉक्टरांनी उपचार करायला नकार दिलेलाच नव्हता, त्या डॉक्टरकडे वेगळी जबाबदारी सोपवण्यात आलेली होती आणि त्यामुळे उपचार करणारा डॉक्टर वेगळा होता आणि दुसऱ्या जबाबदारीवर असलेल्या डॉक्टरला पोलिसांनी मारहाण केली असं त्यांचं वर्जन आहे. नेमकं काय घडलंय, तुमच्याकडे जी माहिती आहे त्यानुसार नेमकी घटना काय आहे? घटना अशी घडलेली आहे की बाळे हद्दीमध्ये बार्शी रोडवर एक अपघात झालेला होता आणि या
रात्रीचा अपघात घडलेला होता आणि त्या अपघातामध्ये 7 व्यक्ती जखमी झालेल्या होत्या आणि या जखमींना घेऊन रात्री जे नायट्रॉन गस्तीचे अधिकारी होते पोलीस निरीक्षक अरुण वायकर हे त्या 7 जखमींना आणि त्यांच्यासोबत अधिकाऱ्यांना घेऊन हे सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर या ठिकाणी आले. त्यांनी या 7 व्यक्तींना ऍडमिट केलं आणि हे परत जाण्यासाठी निघालेले असताना त्यांना एका स्त्रीची मोठ्यांदा किंचाळी ऐकू आली. त्यामुळं ही कुठून किंचाळी ऐकू आली म्हणून सर्व पोलीस अधिकारी धावत त्या दिशेने गेले, डी ब्लॉकच्या दिशेने गेले. त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की एक महिला तिच्याबरोबर तिचा नवरा आणि नणंद असे तिघ जण त्या सिव्हिल हॉस्पिटलच्या दारामध्ये ती महिला पडलेली होती आणि त्या ठिकाणी तिला प्रसव वेदना होत होत्या आणि मोठ्या प्रमाणावर तिचं ब्लिडिंग होत होतं आणि ती मोठमोठ्यांनी ओरडत होती. त्या महिलेला त्या ठिकाणी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही चित्र बघितल्यानंतर त्यांनी या महिलेला मदत करण्याच्या हेतून त्या बी ब्लॉक मध्ये आज तळ मजल्यावर डॉक्टर आणि परिचारिक यांचा शोध घेतला परंतु त्यांना तळ मजल्यावर कोणी दिसून आलं नाही त्यामुळे ते पहिल्या मजल्यावर गेले. पहिल्या मजल्यावर गेल्यानंतर हे जे डॉक्टर आहे पाटील डॉक्टर हे त्यावेळेला त्यांचं चेंबर बंद करून पाठीवर बॅग लावून निघालेले होते. त्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी विनंती केली की एक महिला त्या ब्लॉकच्या दरवाज्यातच पडलेली आहे आणि ती प्रसव वेदना होत आहे आणि मोठ्या प्रमाणावर ब्लिडिंग होत आहे तर आपण 2 मिनिटं आला तर आपण बघितलं तर या महिलेचा आणि त्या होणाऱ्या बालकाचा आपण जीव वाचवू शकता अशा प्रकारची विनंती केली. परंतु त्यावेळेला त्यांनी त्या डॉक्टरांनी हे माझं काम नाही आहे. त्यांना मग विनंती करण्यात आली की जे संबंधित डॉक्टर आहेत त्यांचे फोन नंबर द्या जेणेकरून इंटरकॉमवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल. परंतु त्यावेळेला सुद्धा त्यांनी फोन त्यांना दिला नाही आणि थोडी उद्धट पद्धतीची भाषा केली आणि त्यामुळे मग हा जो प्रसंग आहे दुर्दैवी घडलेला आहे आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या डॉक्टरांना घेऊन त्या महिलेपर्यंत घेऊन गेले की त्या महिलेला तुम्ही मदत करा म्हणून तिथून त्या चेंबर पासून त्या मुख्य दरवाजापर्यंत नेलेला आहे. बिल्कुल म्हणजे संतोष वाघचौरे आणि प्रदीप रासकर दोघांचंही वर्जन आपण ऐकलेले आहेत त्याच्यामधली विसंगती प्रेक्षकांच्या लक्षात आलेली असेलच. संतोष वाघचौरे जसं म्हणतात की त्या डॉक्टरांना वेगळी जबाबदारी देण्यात आलेली होती तर प्रदीप रासकरांच्या म्हणण्यानुसार ते आपली बॅग घेऊन तिथून निघण्याच्या तयारीत होते त्याचबरोबर दुसरी जबाबदारी त्यांना देण्यात आलेली होती मात्र त्या ठिकाणी पोलिसांनी शोध घेतला मात्र त्याच्यावर उपचार करणारे कुठलेही डॉक्टर त्या मजल्यावर नव्हते. त्यानंतर त्यांनी पहिल्या मजल्यावर सुद्धा शोध घेतला आणि त्यानंतर त्यांनी तिच्यावर उपचार करायला भाग पडलेलं होतं. आपल्याबरोबर सध्या जे हॉस्पिटलचे डीन डॉक्टर तात्याराव लहाने सुद्धा आहेत. डॉक्टर लहाने हे दोन्ही वर्जन आपण ऐकलेत या बाबतीत या घटनेच्या बद्दल तुमचं मत काय आहे आणि अशा एखाद्या घटनेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रावर बंद पुकारण्याची जी भूमिका आता मारणी घेतलेली आहे उद्यापासून ते बंदवर जाणार आहेत याविषयी या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? नाही मी असं दोघांचेही वर्जन ऐकलेले आहेत की रासकर साहेब जे म्हणतायत की त्यांना जेव्हा ते पेशंटला जेव्हा घेऊन जायला सांगितलं आणि ऍक्सिडेंटचे पेशंट होते तर ऍक्सिडेंटचे पेशंट डॉक्टर पाटील यांनी बघितलेले आहेत आणि हे त्यांच्या पीएसआयना माहिती आहे. त्याच्यानंतर डॉक्टर सापडत नव्हते म्हणून यांना त्यांनी पकडलं आणि मग मला असं वाटतं की त्यांनी ते त्याला घेऊन जाण्यासाठी सांगितलं. प्रसूतीच्या वेदना होत असणाऱ्या बाईला सर्जन हा नीट करू शकत नाही किंवा ब्लिडिंग होत असली तरी सर्जन त्यावर काही उपाय करू शकत नाही. त्यांनी जे नंबर दिले नाहीत असं म्हणणं त्यांचं म्हणणं आहे. नंबर एदा काय माहीत नसतील किंवा दिले नसतील किंवा जेव्हा माणूस बोलायला लागतं तेव्हा काही गोष्टी घडत असतात. हे सगळं जरी झालं तर रासकर साहेब त्यांना मारहाण झाली आपण त्याची फीत बघावी असं मला वाटतं. व्हिडिओ फीत बघा आपण. त्या मुलाला मारहाण पोलिसांनी केल्यानंतर त्या मुलाला तिथून वडून त्या पेशंटकडे घेऊन जाणं हे पोलिसांच्या कुठल्या कायद्यात बसलं हे आपण रासकर साहेबांना विचारलं पाहिजे. म्हणजे मागची गोष्ट रंगवून सांगायची आणि मुलांना मारहाण केलेली गोष्ट रंगवून सांगायची नाही हे जर कायदा तपासणारे माणसं किंवा कायदा पाळणारे माणसं असं करत असतील तर मला असं वाटतं की या महाराष्ट्राचं किंवा या देशाचं काय होणार आहे. कारण असं करणं यानंतर देखील मला असं वाटतं की आपण एका पोलीस स्टेशनला गुन्हा झाला
तर दुसरीकडे तो नोंदवत नाही. मग असंच या माणसाचं काम वेगळं आहे आणि तरी आपण त्याला सांगतो की तू हे काम कर. मला असं वाटत नाही की हे जे पोलिसांनी सांगितलं ती चुकीची गोष्ट आहे. त्यांनी ऐकलं नाही, त्याच्या तक्रारी नक्की करता आल्या असत्या, पण मारहाण करणं, जे फिजिकली मारहाण करणं दिसतंय, ही गोष्ट योग्य नाही. त्यासाठी जो कायदा तयार केलाय 2008 मध्ये, त्या कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. कारवाई होऊन त्यांना नॉन बेलेबल होऊन त्यांना अरेस्ट झाली पाहिजे. कारण शेवटी हे डॉक्टरांनी काम करायचं का नाही, प्रत्येक वेळेस जर कुणी कायदा हातात घेणार असेल तर मला वाटतं की ही योग्य गोष्ट नाही. आणि म्हणून रासकर साहेब जे म्हणतायत की रक्तरंजित मागची घटना सांगतायत, पण पुढची रक्तरंजित घटना त्यांनी सांगायला पाहिजे. डॉक्टरांना मारहाण त्यांनी करायला नाही पाहिजे होती, ही गोष्ट त्यांनी बोलायला तरी पाहिजे. त्यावर ऍक्शन नाही घेतली ही ठीक गोष्ट आहे, पण त्यांच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे होती. आज महाराष्ट्रात उद्या जो बंद होऊ घातलाय, मला असं वाटतं हे त्यांच्या एकट्याच्या भूमिकेमुळे हा झालेला आहे. असं करणं योग्य होणार नाही. आणि त्यांच्यावर जे काही कायद्यानुसार जो कायदा तयार केला डॉक्टरांना प्रोटेक्शनचा, तो ह्याच्यासाठी केलाय की डॉक्टरांना मारहाण होते. बिल्कुल बिल्कुल डॉक्टर लहाने, याच कायद्याविषयी मी तुमच्याकडे सविस्तरपणे येणार आहे. नेमका कायदा काय सांगतो आणि डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा असताना सुद्धा बंद पुकारण्याची खरंच गरज आहे का, सगळ्या पेशंट्सना वेठीला धरण्याची गरज आहे का, आणि पोलिसांनी एका डॉक्टरला मारहाण करणं, कायद्याच्या रक्षकांनीच कायदा हातात घेणं हे तरी योग्य आहे का, हे सुद्धा आपण रासकरांना विचारूया. ज्या प्रकारे पोलिसांनी डॉक्टरांना मारहाण केलेली आहे आणि उपचार करायला डॉक्टरांनी नकार दिला असा त्यांचा दावा आहे. याविषयी ब्रेकवर जाण्यापूर्वी डॉक्टर लहाने यांनी आपली भूमिका मांडलेली होती, याविषयी आपण प्रदीप रासकरांकडे जाऊया. रासकर साहेब, घटना काहीही घडली असली, तुमच्या दोघांचे वेगवेगळे वर्जन्स आहेत, त्याविषयी आपल्याला उहापोह करण्या एवढा वेळ नाहीये, मात्र घटना काहीही घडली असली तरी सुद्धा अशा प्रकारे एका डॉक्टरला मारहाण करणं, ऑन ड्युटी डॉक्टरला मारहाण करणं हे योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का, हे कायद्यात बसतं असं तुम्हाला वाटतं का? या संदर्भात त्या संबंधित जे डॉक्टर आहे, डॉक्टर प्रशांत पाटील यांनी, यांचा आम्ही जबाब नोंदवलेला आहे आणि त्या जबाबाच्या आधारे सदर बाजार पोलीस स्टेशन येथे त्यांची गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी जे निवेदन दिलेले आहे त्याची चौकशी सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्याबाबत त्यांना निर्देश दिलेले आहे. आणि या संदर्भात जी घटना घडलेली आहे ती एक शासकीय अधिकाऱ्यानं दुसऱ्या शासकीय अधिकाऱ्याला त्याचं कर्तव्य करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या संदर्भातली घटना आहे. याच्यामध्ये कोणी कोणाला अडथळा निर्माण केलेला नाही आहे किंवा कोणाचंही उपमर्द करण्याची इच्छा कोणाला नाही आहे. म्हणजे रासकर साहेब, या मारहाणीचं जे आता सध्या संपूर्ण महाराष्ट्र फुटेज बघतो आहे, या मारहाणीचं तुम्ही समर्थन करताय? या संदर्भात जे झालेलं आहे त्या संदर्भात गुन्हा नोंद झालेला आहे, त्यांनी आपली कायदेशीर बाब मांडलेली आहे आणि त्याची त्या संदर्भात पोलीस स्टेशनला त्या संदर्भात नोंद झालेली आहे आणि त्याची चौकशी पण करण्यात येत आहे. नाही, याचं तुम्ही समर्थन करताय की याचा तुम्ही निषेध करताय ते एकदा महाराष्ट्राला कळू द्या. पोलिसांची नेमकी भूमिका काय आहे? हे अनावधानानं घडलं, असे प्रकार घडायला नको होते अशी तुमची भूमिका आहे? जे झालं ते योग्यच झालं असं तुमचं मत आहे? ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एक आरोग्य विभागाचा प्रतिनिधी आहे, एक गृह विभागाचा प्रतिनिधी आहे आणि त्यांच्याकडून सर्वसामान्य जनतेला सेवा करायची आहे, त्यांच्या आपापसात अशा प्रकारचं वाद होणं किंवा ज्याला म्हणतो जी घटना घडलेली आहे ती घटना अयोग्य आहे. अशा प्रकारच्या घटना टाळल्या गेल्या पाहिजेत आणि अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत या दृष्टीने सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. बिल्कुल, अशा प्रकारच्या घटना टाळल्या पाहिजेत, दुर्दैवी घटना आहे असं तुम्ही म्हणताय. अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर त्या घटनेपुरतं या घटनेकडे, या प्रसंगाकडे न पाहता संपूर्ण महाराष्ट्राला वेठीला धरणं, याची अशी भूमिका मार नेमकं का घेत आहे हे आपण विचारणार आहोत डॉक्टर वाकचौरेंना. या घटनेतून कुठलाही उद्रेक होऊ नये यासाठी आम्ही हा कार्यक्रम करतो आहोत. याच्यातून कुठलीही भावना उसळी मारू नये आणि शांततेत हे प्रकरण पार पडावं हा झी 24 तासचा हेतू आहे. डॉक्टर लहाने सध्या आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, नेमकं काय घडलं हे तर पोलीस तपासातून पुढे येईलच. ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अशी मारहाण करणं दुर्दैवी होतं हे पोलीस देखील मान्य करतायत. ही घटना घडायला नको होती, मात्र या घटनेनंतर राज्यव्यापी संप पुकारणं आणि राज्यव्यापी संप, मी सकाळपासून माडच्या कर्मचाऱ्यांशी बोलतो आहे की आपण राज्यव्यापी संप करू नका आणि तसं तुम्ही या सगळ्या लोकांना वेठीत धरू नका.
पण आपण आता जर रासकर साहेबाचं ऐकलं असेल तर रासकर साहेब आजही याला घटना म्हणतायत, पोलिसांनी मारहाण केली हे ते कबूल करत नाही. मला सांगा जर घटनेचे रक्षक अशा प्रकारे त्यांच्या लोकांची बाजू घ्यायला लागले तर बाकीच्या महाराष्ट्राच्या लोकांनी राहायचं कसं? आणि ते दोन सरकारी कर्मचारी म्हणतात ते 100% चूक आहे. डॉक्टरच्या दवाखान्यात येऊन पोलिसांनी मारहाण केलेली आहे हे त्यांनी म्हणणं फार गरजेचं आहे. आणि त्यानंतर जो कायदा त्यांनी लावलेला आहे तो म्हणजे नॉन बेलेबल जो नवीन कायदा निघाला त्याप्रमाणे नॉन बेलेबल अफेन्स त्यांच्यावर रजिस्टर होऊन त्यांना अटक झाली पाहिजे. आणि अटक झाली तर मला नाही वाटत की डॉक्टर संप करतील. पण आपण एखाद्या माणसाला पाठीशी घालून तिला घटना म्हणणं चुकीचं आहे, ती घटना नाही, डॉक्टरांना झाली मारहाण आहे. आणि मला असं वाटतं की माझी राजकर साहेबाला विनंती आहे की आपण खरंच ही घटना संसद विभागाने बघावी की ज्यामुळे उद्याच्या 2 लाख लोक जे औषध घेणार आहेत त्यांचं उपचारावर उद्या गदा येऊ नये. तर मला असं वाटतं की यामध्ये उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी संप करू नये आणि यासाठी कायद्याची बाजू पुढे करून त्यांनी यामध्ये त्यांना कारवाई करण्यासाठी मागणी करावी. बिलकुल. पण पेशंटना त्यांनी वेटीस धरू नये. बिलकुल. डॉक्टर लहाने यांनी अत्यंत सम्यक भूमिका मांडलेली आहे. दोन्ही घटकांनी पेशंटचा विचार करण्याची गरज आहे. पोलिसांनी या घटनेकडे घटना म्हणून न पाहता डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये घुसून त्यांना केलेली मारहाण आहे, त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे डॉक्टरांची. असं झालं तर हा संप टळेल असंही ते म्हणत आहेत. मात्र काहीही झालं तरी इतर पेशंट्सना वेठीला धरणं योग्य नाही हेही तितकंच खरं आहे. आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न मिटावा आणि सर्वसामान्य पेशंट्सना याची झळ पोचू नये एवढीच आपण अपेक्षा करूया. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रदीप रासकर, डॉक्टर संतोष वाघचौरे आणि डॉक्टर तात्याराव लहाने तुम्हा तिघांचेही धन्यवाद. या बुलेटिनमध्ये आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा Z24 तास. Z24 तास एक पाऊल पुढे.